सुनेत्रा पवार बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तसे सूचक संकेत दिले. बारामती सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवारशी लढत होईल असं सांगितलं जात आहे आणि याबाबत अजित पवारांकडे विचारणा केली असता वेळ येईल तेव्हा विचार केला जाईल असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अमोल कोल्हे खासदार आहेत आणि या जागेवर अजित पवार गटाकडून दावा करण्यात आलाय. अजित पवार गटाचे नेते दिलीप वसे पाटील यांनी शिरूरच्या जागेवर दावा ठोकलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टींच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतून जोरदार विरोध असल्याची चर्चा आहे. इंडिया आघाडीकडून हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा शेट्टींसाठी सोडली जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. स्वतःच्या 6 खासगी कॉन्ट्रॅक्टर्सना महाराष्ट्र विकण्याचा घाट सरकारनं घातल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदेंनी केलाय. शाळांच्या खासगीकरणावरून त्यांनी सरकारवर टीका केली. याविरोधात आवाज उठवणार असल्याचं त्या म्हणाल्या. ठाकरे कुटुंबियांची कुलदेवता अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. एकवीरा देवीच्या दर्शनाला यंदा ठाकरे कुटुंबीय जाणार नाहीये. भक्तांच्या दर्शनाला व्यत्यय नको म्हणून हा निर्णय घेण्यात आला. मात्र परंपरेनुसार ठाकरे कुटुंबियाकडून एकवीरा देवीची खण नारळ आणि साडीची ओटी कार्यकर्त्यांसोबत पाठवण्यात आली. पंढरपूर तालुक्यातल्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या टाकळी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा फडकला. सरपंचपदी संजय देवीदास साठे तर उपसरपंचपदी महादेव पवार यांची निवड झाली आहे. यावेळी टाकळी नगरपंचायत करण्याचा मानस नवनियुक्त सरपंचांनी व्यक्त केला. अंबरनाथ तालुक्यातल्या डोणे ग्रामपंचायतीमधील पोटनिवडणुकीमध्ये महिला आरक्षणच रद्द झालंय आणि आता ही जागा सर्वसाधारण केल्यानं गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. पुरुष उमेदवारांनी आता या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. कंत्राटी भरतीवरून भाजपनं मवियाचे नेते उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोलेंवर निशाणा साधलाय. ठाकरे पवार पटोलेंनी नाक घासून माफी मागावी अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. ठाकरेंसारखा खोटारडा माणूस पाहिला नाही असंही ते म्हणाले. आई भवानीचा गजर म्हणजे 24